ये मेरे दिव्यांग भाई दिव्य रूपी है, ऐसा कहते हुए आज देवगिरी पर आयोजित रक्षाबंधन पर्व के विशेष अवसर पर आयोजित कार्यक्रम में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इनकी पत्नी अमृता फडणवीस, इन्होंने दिव्यांग बंधुओं को राखी बांधी। इसके साथ ही दिव्यांग बहनों को भी राखी बांधते हुए अमृता फडणवीस ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ओर से इन बहनों की रक्षा का बंधन निभाया और कहा कि इस साल का रक्षाबंधन त्यौहार मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना के माध्यम से कुछ खास और बेहद खुशी देने वाला है। अमृता फडणवीस, इन्होंने कार्यक्रम में उपस्थित दिव्यांग आघाड़ी के जय सिंह चौहान इनको राखी बांधी, साथ ही भाजपा शहराध्यक्ष बंटी कुकड़े इनको भी रक्षा का सूत्र बांधा। सभी दिव्यांग भाइयों ने काफी प्रेम से अमृता फडणवीस इन्हें साड़ी भी भेट दी। आज सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज जयसिंग जी माझ्या बरोबर आहेत, त्यांना मी राखी बांधली। बंटी जी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, आणि मला खूप आनंद आहे की माझ्या या दिव्यांग दिव्य बांधवांना मी राखी बांधली, आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथनं चालू झालेला आहे भाऊ बहिणीचा। तसंच मी काही स्त्रियांनासुद्धा राखी बांधली, आणि त्यात त्यांनी देवेंद्रसाठीच एका प्रकारे मला शुभेच्छा दिल्या, आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन, आणि त्यांच्याबरोबर एक नातं चालू झालं माझं आज। हे रक्षाबंधन या महिलांसाठी महत्त्वाचं होतं, कारण लाडकी बहीण समोरचे त्यांना पैसे देखील मिळाले, राजकीय त्याचा लाभ घेणार असं देखील। लाडकी बहीण एक खूप चांगली योजना अशी चालू झालेली आहे, पण मला वाटतं ते तो एक मनात जी संवेदना होती आपल्या शासनाच्या मनात की स्त्रियांसाठी काहीतरी आपल्या परे चालू करणं जरुरी आहे, ते चालू केलं, आणि गरीब स्त्रियांना आणि पात्र स्त्रियांना हे आता मिळणं चालू झालं याचा मला आनंद आहे। या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींना लाखो कोटीमध्ये बहिणी जे आहे ते लाभल्या, तुम्हालाही तेवढा नणंद जे आहे ते लाभल्या। आमचं नवीन नातं जसं मी आत्ता सांगितलं, नणंद भाऊजाईंचं चालू झालेलं आहे, आणि त्यात खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणार आहे मला दिसून येत आहे। विरोधकांनी कुठेतरी टीकाही या सगळ्या योजनेसंदर्भात केली, कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सावत्र भाऊ असा उल्लेख केला, तुम्ही काय सांगाल, त्यांना काय सांगाल? मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चांगलेपणावर, देवेंद्रजींच्या ट्रान्सपेरन्सीवर, ऑनेस्टीवर किंवा जलयुक्त शिवारसारख्या योजनांपासून चालू करून प्रत्येक योजनेवर पण टीका आजपर्यंत केली आहे, तर यावर टीका करतील हे काही नवीन बाब नाही आहे, तर त्याची सवय झाली असल्यामुळे आम्ही चांगली कामं चालू ठेवू आणि ते टीका करत राहतील। आता महाविकास आघाडी म्हणते की आमचं सरकार आल्यावर 3000 रुपये लाडक्या बहिणींना। मला एवढं माहीत आहे की जे चालू झालं आहे ते त्यांनी चांगल्याने चालू ठेवावं, आणि पुढची काय तरतूद असेल ते आज तेच ठरवतील आणि ते सगळ्यांपुढे आणतील। महान्यूज 7 के लिए कॅमेरा पर्सन अविनाश तोतडे के साथ आज श्री विठ्ठल रूपा स्वस्त कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कम्फर्टर, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें। हमारा पता श्रीहरि नगर, मानीवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747।